श्री अम्मा भगवान यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतलाय. 29 एप्रिलला SSPMS ग्राउंड RTO जवळ अम्मा भगवान यांचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रातील अनेक भक्त आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यातून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भक्त पुण्यामध्ये पार पडलेल्या श्री अम्मा भगवान यांच्या थेट प्रक्षेपण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मानवाच्या जीवनात कसे चांगले बदल व्हावे आणि त्याचे जीवन कसे बदलू शकते त्यासाठी आपण काय केले पाहिजे असे अनेक जीवनात आलेल्या अडचणीवर कशी मात केली पाहिजे असे अनेक प्रश्न पडलेल्या लोकांना श्री अम्मा भगवान यांचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात आलंय. नमस्कार करणं माहिती आहे, पण प्रार्थना कसं करायला पाहिजे ते कळलं पाहिजे. प्रार्थना एक मोठासा अस्त्र आहे आणि ह्या प्रार्थना तुम्ही शिकले कसं करायचं म्हणून तर देवा तुमचं जीवनमध्ये मोठाचा मोठा वरदान कधी पाहिजे ते मध्ये येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मानवाच्या अंतःस्थितीमध्ये परिणामकारक बदल घडून त्याची यशाच्या मार्गावर वाटचाल व्हावी या उद्देशाने श्री अम्मा भगवान यांची 29 एप्रिलला SSPMS ग्राउंड RTO जवळ पुणे या ठिकाणी सायंकाळी 5:30 वाजता थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रतिनिधी सूरज कांबळे, ब्युरो रिपोर्ट, पुणे.